नमस्कार, मी सायली पलांडे दातार। मी इतिहास पुरातत्व आणि पर्यावरण विषयात काम करते। तर आज मी तुमच्या समोर जो विषय म्हणणार आहे तो माझ्या कोकण आणि कोल्हापूरच्या भागात मी जे फील्डवर्क केलेलं आहे आणि तिथल्या गावांमधल्या लोकसंस्कृतीचा जो अभ्यास केला आहे त्याबद्दल मी बोलणार आहे। तुम्हाला कोकणातल्या लोकसंस्कृतीबद्दल माहिती असते, म्हणजे बऱ्याच जण टीव्हीवर कधी एखादं नृत्य बघितलेलं असतं, कुठली आर्ट बघितलेली असते, काहीतरी चित्रकथीचे पेंटिंग्स बघितलेले असतात, पण हे सगळं जे आपण बघतो ते एक आर्ट आर्टिस्ट टिक हे किंवा लोककथा अशा परिप्रेक्ष्यातून बघतो। आपण त्याचा एक सामाजिक संस्थेशी असलेला संबंध किंवा त्याचा एक आविष्कार म्हणून आपण कधी हे बघत नाही। तिथल्या अनेक धार्मिक ठिकाणं आहेत ज्यातल्या लोक सुट्टीच्या निमित्ताने किंवा तीर्थाटनाच्या निमित्ताने जात असतात, पण त्याचा एकत्रित अभ्यास किंवा त्या देवतांचा आणि त्या संस्कृतीचा तिथल्या स्थानिक लोकांशी असलेला संबंध असा आपण कधी खोलावर जाऊन बघत नाही। एक काय म्हणतात, एक एक्झॉटिसाइज्ड एलिमेंट आहे, म्हणजे पुणे मुंबईचे किंवा इतर महाराष्ट्रातून जेव्हा कोकणाकडे लोक दर्शनाला जातात किंवा पर्यटनासाठी जातात, पण ह्या ज्या संस्कृती आहेत ह्या पर्यटन किंवा रिक्रिएशन किंवा याच्या पलीकडे जाऊन खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत, तर त्याचा आपल्याला काही मागोवा घेता येतोय का, किंवा त्या प्रकारचे संबंध नक्की काय आहे, ते कशातून निर्माण झाले, ह्या संदर्भात आपल्याला काही इन्साइट मिळू शकते का ह्या सर्व बाबतीत, याबद्दल मी जर अभ्यास करायचा प्रयत्न केला। त्यामध्ये खरं हा विषय सुरू झालाय का खूप वेगळ्या प्रकारच्या रिच्युअलमुळे। तुम्ही कधीतरी ऐकलं असेल कौल आणि गारहाणं, तर तुम्ही आज गावांमध्ये गेलात अनेक ठिकाणी, इव्हन देशावर, असं नाही की फक्त कोकणात हे आहे, की बऱ्याचदा देवाला कौल लावून देवाचं एक म्हणणं एखाद्या प्रश्नाबद्दल त्याचं एक मत घेतलं जातं, तर ते मला खूप आकर्षित करून गेलं की हे नक्की का होतं, असं का केलं जातं, आणि त्याच्यातून मी हा पुढे मागोवा घ्यायचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। तर हे करताना मला एक वेगळीच सिस्टीम लक्षात आली, म्हणजे लोकांच्या बोलण्यात, जेव्हा मी तिथे फील्डवर फिरत होते तेव्हा लोकांच्या बोलण्यात गाव राहाटी किंवा गाव देवदेवस्की, 12-5 देवस्की किंवा मर्यादा किंवा गावकर सिस्टीम अशा प्रकारचे शब्द यायचे, आणि मला कळायचं ना की हे म्हणजे सिस्टीम म्हणजे नक्की काय व्यवस्था आहे ही। तर ते जाणून घेण्यासाठी मी अनेक गावांमध्ये फिरून लोकांच्या मुलाखती घेतल्या, काही त्यांचे जे रिच्युअल्स आहेत ते वर्षभरात काय काय होतात याचं मी दस्तावेजीकरण करायला गेले होते, ते बघितलं, आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दल लोकांनी काही लिहून ठेवलंय का, कसं की ही सिस्टीम आजही लिव्हिंग किंवा कार्यरत आहे, पण त्याचं जे म्हणावं तेवढं दस्तावेजीकरण झालेलं नाही। जे होतं दस्तावेजीकरण हे बऱ्याचदा रेव्हेन्यू रेकॉर्ड्स, लँड रेकॉर्ड्स अशा गोष्टींचं होतं, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी, पैसा ह्या गोष्टी जोडलेल्या आहेत, पण संस्कृती आणि त्याच्याशी असलेली निगडीत असलेली समाजव्यवस्था ही लिखाण्याच्या पलीकडेच आहे अनेक ठिकाणी। गोव्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला त्याचे पुरावे मिळतात, तिथे गाव त्याचे दस्तावेजीकरण केलेल्या वह्या वगैरे सापडतात जुन्या, म्हणजे 300 वर्षापूर्वीच्या वगैरे, पण कोकण आणि कोल्हापूरच्या परिसरात अशी काही व्यवस्था नाही। आणि जसं जसं आपण स्वतंत्र झालो आहोत त्याचबरोबर आता शहरीकरण जसं जसं जातंय त्याच्यामध्ये यांचा एक ऱ्हास पण होतोय, चांगला का वाईट याच्यामध्ये मी आता जात नाही, पण जो काही ऱ्हास होतोय त्याच्यामुळे जी व्यवस्था होती ती मूळ स्वरूपात न दिसतात त्याचे तुकडे तुकडे तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतात, त्याच्यामुळे माझं काम ते सगळे तुकडे जोडून एक आपल्याला चित्र संपूर्ण तयार करता येतं का, की ही सिस्टीम कशी आली, कुठून आली आणि आता ती काय स्वरूपात अस्तित्वात आहे, याचा मी एक आढावा घ्यायचा प्रयत्न केलेला। आज आपण विज्ञान युगात आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हे कदाचित अत्यंत चमत्कृतीपूर्ण वाटू शकेल, पण आतापर्यंत आणि अजूनही ग्रामीण समाजांमध्ये किंवा इतर अनेक समाजांमध्ये अनेक धारणा खूप पक्क्या मूळ धरून आहेत, आणि त्या योगे ते त्यांचं आजूबाजूचं जग बघत असतात आणि जगत असतात। त्याच्यामध्ये मी जेव्हा कोकणातल्या या अनेक लोकांशी बोलले आणि त्यांच्याशी संवाद साधला तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी व्यवस्था आहे ज्याला मी 12-5 देवता किंवा 12-5 गाव राहाटी म्हणते आहे, तर ती भूत म्हणजे जे ज्याला आपण मॅन्युअलन स्पिरिट्स म्हणतो ते माणसं म्हणजे सगळे आजूबाजूचं मनुष्य प्राणी आणि देव ह्या तिन्ही मिळून बनलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त देव आणि फक्त माणूस किंवा फक्त माणूस असं काही नाही आहे, आणि त्या एकमेकांच्या संबंधातून ही सिस्टीम कार्यरत असते।
तर ह्या 12-5 देवस्की बद्दल आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये 12 आणि 5 ह्या आकड्यांना एक महत्व आहे. त्याच्यामध्ये 5 यांना एक्झिक्युशनरी पॉवर्स मानले गेलेले ज्या राजसत्ता म्हणतात, आणि 12 मधल्या 5 सोडून जे उरलेले 7 असतात त्यांना ते पूर्वसत्ता म्हणजे आधीच्या जुनी सत्ता अशा प्रकारे त्यांना एक हे दिलेलं आहे, मान दिलेला आहे. आणि त्या 5 ही लोक आहेत ही एक्झिक्युशनसाठी जबाबदार असतात, आणि जी 12 आहेत ते डिसिजन मेकिंगसाठी जबाबदार असतात. आणि त्याच्यामध्ये ही पॉवर्स म्हणजे काय आहेत, तर पॉवर्स वेगवेगळ्या प्रकारे तिथे अपेक्षित आहे. एक म्हणजे माणूस जो तो रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो त्या त्या समाजाचा, म्हणजे घाडी समाज असेल, महार समाज असेल किंवा कुणबी समाज असेल, वाणी समाज असेल, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह हे त्याच्या त्या 12 आणि 5 मध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अंगात असणाऱ्या पॉवर्स ह्या देवाने दिलेल्या आहेत, तर त्या पॉवर्सचं पण ते रिप्रेझेंटेशन आहे. आणि त्याचबरोबर ते ज्या समाजाचं रिप्रेझेंटेशन करतात तर ते समाजही त्याच्यात अपेक्षित आहेत. तर अशा प्रकारे ते 2-3 लेअर्स मध्ये तुम्हाला त्या गोष्टी बघायला लागतात की, आणि त्या म्हणजे त्यामुळे ते पूर्ण जे गाव आहे त्याची एक माणसाची जसं शरीर आहे तशा प्रकारे योजना ते डोक्यात ठेवतात त्याच्या. आणि मग ते त्याला पंचमहाभूत, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि माइंड आणि बॉडी असं मिळून ते 12-5-5 माइंड आणि बॉडी असं 12 कॉम्बिनेशन ते मानतात. तर अशा प्रकारे त्यांनी एक कल्पना केलेली आहे. हे काही ऑफकोर्स याला काही वैज्ञानिक किंवा सायंटिफिक पुरावा नाहीये, पण ही कल्पनाच्या याच्यावर ते त्यांची व्यवस्था त्यांनी रचलेली आपल्याला दिसते. ओके. आणि हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठलीही वरतून आलेली सत्ता, जशी आज पंचायतराज सिस्टीम आहे, ती नसताना जी गावातून एक गरज निर्माण झालेली असणारी खूप आधीच की आपण एक समाज म्हणून कसं राहायचंय, त्याच्यातून अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला ही पुढे आलेली दिसते. तर ही सिस्टीम कुठे आहे, तर तळकोकण जो भाग आहे त्याचा मी अभ्यास केला. साधारण आपल्याकडे चिपळूण, रत्नागिरी ते पेडणे, गोवा इथपर्यंतचा जो पट्टा आहे त्या परिसरात ही खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत अशी व्यवस्था आहे. त्यांच्याच मध्ये 4 महालांची त्यांनी कल्पना केली आहे, म्हणजे मेन सेंटर्स. त्याच्यामध्ये पाटण एक आहे जे गोव्यात आहे, सॉरी पाटण म्हणजे आपलं खारे पाटण एक आहे, दुसरं साळशी आहे, कुडाळ आहे आणि पेडणे महाल जे गोव्यात आहे. तर ही आणि त्याचबरोबर तशा सारख्या सिस्टीम कोल्हापूरच्याही भागात होत्या, पण त्याचा ऱ्हास झाल्यामुळे आपल्याला त्याचं पूर्ण स्वरूप कळत नाही, त्याचे रेमनंट्स मिळतात. तर ह्या महालांचं बाकी काही डॉक्युमेंटेशन आपल्याला जास्त दिसत नाही. आपल्याला मी म्हटलं तसं की लँड रेकॉर्ड्स, टॅक्स रिलेटेड डॉक्युमेंट्स, चॅरिटी कमिशनर जो विविध देवस्थान ट्रस्टकडे बघतो त्यांच्याकडे असलेल्या नोंदी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्याकडच्या आर्काईव्समध्ये आपल्याला थोडीफार लिखित स्वरूपातली माहिती मिळते. आता हे कधी सुरू झालं असेल असा आपण जर विचार केला तर आपल्याला साधारण दिसतं की आपल्याकडे पूर्व मध्ययुग म्हणजे साधारण 13व्या 14व्या शतकापर्यंत, यादव काळ संपेपर्यंत कदंब, शिलाहार अशी राज्य ह्या भागात होती, कल्याणी, चालुक्य वगैरे. ती संपल्यानंतर एक अर्बनायझेशनचा मोठा फेज येऊन गेला आणि परत गाव ग्रामीण व्यवस्थेकडे गेलेलं आहे, शहरीकरणाची व्यवस्था बाहेर गेलेली आहे त्या काळातली. आणि त्याच्यानंतर त्या ऑब्स्क्युअर ओरिजिन मधून हे आपल्याला पुढे सुरू झालेलं असं दिसतं. याच्यामध्ये जे गाव असतं त्याची बहुतांशी जमीन ही मुख्य देवतेच्या नावावर असते, आणि त्याचं जी असणारे कोण लोक आहेत, तर गावकर आहेत, कुळकार आहेत, हे 12-5 लोक आहेत, आणि मंदिराचे जे सेवक आहेत हे सर्व त्या देवातला देवाच्या सेवेत ही सगळी जमीन कसं करत उपभोगत असतात अशा स्वरूपाची ती सिस्टीम केलेली आहे. म्हणजे आजही अनेक 7-12 तुम्हाला देवाचं नाव दिसतं, आणि देव आणि ती सिस्टीम कशी कशी ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आज मी जेव्हा बघत होते ह्या परिसरात, तर साळशी, आचरा, कोटकामते आणि किंजवडे ह्या 4 गावांच्या सनदा मला मिळाल्या ज्याच्यामध्ये देवाला इनाम दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये साळशी महाल हा त्या परिसरातला खूप मोठा महाल होता कधी काळी, आणि त्याच्यामध्ये 84 गावांची चा समावेश होता. म्हणजे तो फक्त साळशी गावापुरता मर्यादित देव नसून तो इतर गावांचा पण आधिपत्य गाजवणारा असा तो देवता होती. आणि किती जाती किंवा किती समाज याच्यात रिप्रेझेंट होतात, तर 42 समाज त्याच्या अंडर येतात.
आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पेठा आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स पण त्याच्या अंडर येतात. आणि हा देव कोठला तर सिद्धेश्वर नावाचा देव जो आहे त्याचा जो परिवार आहे हा त्या साळशी महालातल्या 84 गावांवर आधिपत्य राजस्व गाजवतो. आणि त्याचं मूळ जे होतं ते सदानंद नावाचा किल्ला होता कोकणामध्ये, तिथे ते होतं. नंतर आपल्याला असं दिसतं की 1820 फोंड सावंत जे सावंतवाडीतले आहेत त्यांनी तो डिस्ट्रॉय केला, त्यांनी त्याचा विध्वंस केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं आणि ओव्हरऑल याचं सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग जो आहे, प्रशासकीय भाग आहे, तो देवगड जे आहे आपल्या सिंधुदुर्गमध्ये तिथे नेला. तर आणि तिथून मग बाकी महसूल आणि याचं कार्य सुरू राहिलं. पण देवस्कीचा जो भाग आहे किंवा देवतेशी जे नातं त्या गावांची आहे ती मात्र सिद्धेश्वर आणि साळशीशीच निगडीत राहिलेली आहे आणि ती अजूनही तशीच निगडीत आहे. आता मी म्हटलं तसं की फक्त माणसं इथे अस्तित्वात नाहीये, शक्ती आहेत, त्यांना मर्यादा म्हणतात. मर्यादा कारण त्यांना एक सीमित परिसरातच त्या कार्यरत आहे, म्हणून ह्या गावाची मर्यादा त्या गावात कार्यरत होत नाही. तसंच आणि त्या शक्ती आहेत कारण त्या पॉवर करतायत. पॉवर कशाला करतायत? तर माणसांना पॉवर करतायत त्यांचं जगणं जगायला आणि व्यवस्था करण्यासाठी. आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या आहेत यांचं फंडामेंटल्स काय आहे, जशी आज आपली कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत फॉर एक्झाम्पल आपण ज्या पद्धतीने स्वतःला येतो त्याप्रमाणे त्यांचं जस्टिस, एथिकल बिहेवियर आणि धर्म ह्या सर्व गोष्टींवर म्हणजे फेअरनेस असायला पाहिजे न्यायव्यवस्थेतला. त्याचबरोबर एथिकल आणि मॉरल बिहेवियर हवं जे लोक याच्यात पार्टिसिपेट करतात त्यांचं, आणि धर्म म्हणजे धार्मिक अधिष्ठान त्याला हवं, काहीतरी नीती मूल्य हवी ह्या स्वरूपाचे त्यांचं त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या ज्या शक्ती आहेत त्यांचे दोन रूप आहेत, एक म्हणजे पाषाण. पाषाण म्हणजे जी मूर्ती आहे त्यांना पाषाण म्हणतात. त्याच्यामध्ये काही प्रमाणात शक्ती अपेक्षित असते, इन्स्टॉल केल्यासारखी असते. आणि त्याचबरोबर काही असते ती शिवकळा किंवा अवसर यांच्यामध्ये असते. आता शिवकळा आणि अवसर म्हणजे काय, तर हे जे 5 एक्झिक्युशनरी पॉवर्स आपण जे बोलत होतो तर त्या 5 माणसांमध्ये या शक्ती स्थापन केल्या जातात. आणि स्थापन केल्या जातात म्हणजे त्यांना अंगात येतं असं नाही, म्हणजे ते आणि ते क्षणिक असतं असंही मुळीच नाही. ते आपल्याला असं दिसतं की त्याची पूर्ण प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये देवाला कन्सल्ट करून कौल आणि गाऱ्हाण्याच्या याच्यातून त्या प्रत्येक समाजातून त्या व्यक्ती निवडल्या जातात. आणि त्या ज्या प्रकारचा कौल देतात एखाद्या खटल्यासाठी किंवा एखाद्या विषयासाठी तसाच पाषाणाने दिला तरच ती व्यक्ती पात्र ठरते देव इन्स्टॉल व्हायला. आणि मग त्यांना शिवकळा म्हणतात किंवा अवसर म्हणतात. सो त्यांच्यामध्ये ती कळा येते, ती शक्ती येते, तर त्या कळा पुढे 3-5 वर्ष कार्यरत राहतात. आणि जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा जर मूर्तींमधून आपण कौल घेऊ शकतो किंवा देवाचं म्हणणं ऐकू शकतो किंवा ह्या लोकांच्या थ्रू ते ऐकू शकतो, म्हणजे कुठलेही निर्णय होतात हे होतात त्याच्यामध्ये शिवकळा किंवा अवसर आपलं मत देतात. आणि त्यांच्या तोंडातून देवच बोलतो आहेत अशा प्रकारची कल्पना इथे आपल्याला केलेली दिसते. या संस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही संस्थांमधले जे समाज आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व नाहीये, हे खूप वेगळं पण मला लक्षात आलं. त्याच्यामध्ये मराठा म्हणजे घाडी, राऊळ, परब आडनावाची लोक आहेत. त्याचबरोबर गुरव जंगम आहे जे वीरशैव लोक आहेत, काही कर्नाटकातून आलेले किंवा इथे आधी जो जैन समाज होता तो नंतर त्यांनी धर्म बदलून ते जैन ते वीरशैव झालेत ते लोक, जी लिंगायत लोक आहेत. आणि ओबीसी आहेत, त्याच्यामध्ये वैश्य वाणी समाज आहेत, महार आहेत. तर अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये जे पूजा पठण आणि आरतीचे जी कार्य आहेत ती ब्राह्मण समाज करतो असं आपल्याला दिसतं. आणि साधारण कुलकर्णी, पुराणिक, साने, आपटे, बापट अशा आडनावाची चित्पावन ब्राह्मण लोक तुम्हाला दिसतात. आता मी देवता म्हणाले तरी एक देवता अशी नाहीये, म्हणजे सिद्धेश्वर बरोबर पावणाही आहे, त्याचबरोबर इतर काही देवता आहे. म्हणजे एक शिवाचा अवतार वाटावा असा एक देव ज्याचं नाव लिंगेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर असं असतं. पावणाई, भगवती, सातेरी ह्या देवता असतात. तुम्हाला माहिती असेल सातेरी ही देवता ही वारुळ जे असतं, मुंग्यांचं वारुळ किंवा टर्माईटचं वाळवीचं वारुळ, त्या
त्यालाच देवी म्हणून पूजा केलेली आपल्याला सापडते. नंतर रवळनाथ ज्योतिर्लिंग, केदार भैरव, हे भैरवाचे काही फॉर्म्स दिसतात. वेताळ, भूतनाथ अशी असे देवता दिसतात. आणि मग माऊली, काळकाई, नवलाई अशा विविध प्रकारच्या लेसर फिमेल गॉडेसेस अशा दिसतात. तर या देवता किंवा शक्तींचे तीन हायरार्की आहे, तीन स्टेपमध्ये त्यांची उतरंड आहे. त्याच्यामध्ये वंशदेवता किंवा पितृदेवता आहेत, ज्या त्या त्या कुळाच्या असतात, म्हणजे ज्याला क्लॅन गॉडेस म्हणता येईल. आणि त्या वांशिक, निर्वांशिक, मूळ पुरुष, ब्राह्मण अशा स्वरूपातल्या त्यांची नावं आपल्याला सापडतात. स्थलदेवता असतात, म्हणजे ज्या विशिष्ट जागांमध्येच आढळणाऱ्या, त्याच्यामध्ये बाराचा पूर्वज, पूर्वसंबंध, मायेचा पूर्वज, भूमीचा पूर्वज, जलकरी ब्राह्मण, हे जळाच्या जवळचा ब्राह्मण, चाळे बरेच असतात, देवचर असतात, दांडेकर असतात, ते तिथले गार्डियन स्पिरिट्स असतात. आणि ते त्या क्षेत्राच्या पलीकडे त्यांची पॉवर चालत नाही अशा स्वरूपाचं ते अंडरस्टँडिंग आहे. आणि जे मेन जो परिवार आहे त्याच्यामध्ये हे लिंगेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, सातेरी भगवती माऊली वगैरे हे लोक असतात, जे स्थळकाळाच्या पलीकडचे असतात. म्हणजे कुळ असं ते टाइम डिफाईन करतं किंवा काळ डिफाईन करतं, जागा आहे ती स्थलदेवता डिफाईन करतात. आणि मेन जो पॅन्थिओन आहे तो त्याच्या कालातीत आहे किंवा स्थलातीत आहे, म्हणजे सगळीकडे व्यापलेला आहे. साधारण म्हणजे सिद्धेश्वर, रामेश्वर वगैरे लिंग स्वरूपात दिसतात, शिवलिंग असतं. नंतर अवळनाथ, भूतनाथ हे तलवार घेतलेले अत्यंत अकराळ विकराळ उग्र चेहरा असलेले असे दिसतात. आणि त्याच्यात रवळनाथ, भूतनाथ हे एकमेकांचे भाऊ पण असतात, त्याच्यामुळे आपण ते पण बघू की ते देवांमधलं नातं कसं कसं असतं आणि ते कसं कसं तुम्हाला जागांमध्ये दिसतं. नंतर भगवती देवता ही अनेक ठिकाणी दिसते, जी आपल्या महालक्ष्मी जशी आहे कोल्हापूरची तशा स्वरूपाचं तिचं रूप आहे. सातेरी बद्दल आपण बोलत होतो, तर सातेरी ही खूप विलक्षण देवता आपल्याला दिसते. आज जी आपल्याला शांतादुर्गा म्हणून जी देवता दिसते गोव्यामध्ये, ती तेच उन्नयन झालेलं रूप आहे ह्याच देवीचं. खरी सातेरी ही अनेक देवरांमध्ये कधी दिसते किंवा कधी मंदिरांच्याच आसपास दिसते, ज्याच्यात एक राऊळ किंवा नवे वारुळ आपल्याला दिसतं. आणि एक म्हणजे हे राऊळ हे पृथ्वीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे, पृथ्वीच्या योनीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. जशी ती वाळवी मध्ये एक असामान्य प्रजनन क्षमता असते, तशा स्वरूपाची क्षमता तुम्हाला पृथ्वीच्या ठिकाणी दिसते. आणि त्याचं एकत्रित रूप म्हणून हे पूजलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या संततीसाठी हिची पूजा करताना आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर तिथे नाग राहतात अनेक वारुळांमध्ये, तर त्यांना पुरुष तत्व मानलं गेलेलं आहे. बऱ्याचदा ते सुंदर कावेच्या चित्रशैलीमध्ये तिथे कोरलेले किंवा पेंट केलेले पण आपल्याला दिसतात. आणि काही काही ठिकाणी तर ही वारुळं तुम्हाला 15-15 फुटांपर्यंत गेलेली दिसतात, जे अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहेत. आणि पण नंतरच्या काळात आपल्याला असं दिसतं की त्या वारुळांना काय नाके, डोळे, कान असं काही नाहीये, म्हणजे त्याला एक अँथ्रोमोर्फिक चेहरा, मानवी चेहरा काही नाहीये. तो मानवी चेहरा करण्याचा प्रयत्न नंतर केलेला दिसतो. तर काही गावांमध्ये मग त्याला डोळे लावणे, त्याला नथ लावणे, त्याच्यातून ती देवीचं रूप तयार करायचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि पुढे जाऊन मग आपल्याला कधी कधी पूर्ण महिषमर्दिनी सारखी मूर्ती तिथे कोरून इन्स्टॉल केलेली दिसते. त्याचबरोबर वेताळ हे एक अजून एक अत्यंत विलक्षण असं देव आपल्याला ह्या भागात दिसतो. वेताळ काहींच्या म्हणण्याप्रमाणे शिवाच्या गणांपैकी एक आहे, तो त्याचा स्वामी आहे किंवा त्यांचा राजा आहे. आणि अत्यंत सापळे असलेलं शरीर, उग्र दात, कधी कधी त्याच्या बोटामध्ये विंचू तुम्हाला दिसतो, त्याने कवट्या धारण केलेल्या दिसतात, नग्न स्वरूपात दिसतो, अशा अनेक मूर्ती तुम्हाला कोकण, गोवा आणि ह्या परिसरात सापडतात. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असंही एक मानणं आहे की तो सगळीकडे पहारा देत असतो गावांमध्ये, आणि त्या पहारा करताना त्याच्या चपला झिजतात. तर बऱ्याचदा चपला मोठ्या मोठ्या चांबड्याच्या करून त्याला वाहण्याची आपल्याला प्रथा त्या भागात दिसते. त्यालाही अनेक ठिकाणी मोठा कौल वगैरे लावले जातात. आणि एक आदरयुक्त भीती पण आहे ह्या देवाबद्दल, पण त्याचबरोबर एक मजा पण केली जाते. ते गप्पा पण मारतात कधी कधी देवाशी. कधी कधी त्यांचं असं म्हणणं असतं की इथे तंबाखू किंवा दारू पिऊन आलं तर हा त्यांच्या खोड्या काढतो, तो छळतो. नंतर कोणी पाहुणे आले तर त्यांच्या स्वप्नात येऊन वेताळ त्यांना खाऊ मागतो,
त्यांना काय साठवल्या मागतो हे मागतो अशा प्रकारच्या तिथे धारणा आहे. सो आपल्याकडे देवाला असं एका पेडेस्टील ठेवून आपण एक अत्यंत आदरानेच वागत असतो. आपण कधी त्याच्याशी अरे तुरे करून बोलण्यापासून अशा प्रकारचे हट्ट करण्यापर्यंत असं कधीच आपले व्यवहार नसतात. पण इथे तुम्हाला असं दिसतं की तिथे कॉम्रेडी एक आहे देवांबरोबर. आणि म्हणजे आधीची मूर्ती खोडकर होती, आताची जरा गंभीर आहे वगैरे अशा प्रकारच्या पण त्यांच्या धारणा तुम्हाला दिसतात त्याच्यात. तर अशा प्रकारचं रूप तुम्हाला दिसतं. ते अजंता एलोरा सारख्या मूर्तींसारखं भयंकर कोरीव किंवा असं काय सुंदर असं असेलच असं नाहीये. पण त्या स्थानिक भागात जसं पिंगुळी वगैरे सारखी जी गावं आहेत सिंधुदुर्गमध्ये तिथे अशा मूर्ती घडवल्या जातात. त्यांच्या शैलीवरून आपण त्याचं कालमापन करू शकतो आणि त्याचवरून आपण हे म्हणू शकतो की ते साधारण 14व्या 15व्या शतकापासून ही परंपरा आपल्याला इथे कार्यरत आहे असं दिसतं.